नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. मित्रांनो, पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर पीक विम्याची रक्कम जमा होणे सुरू झाले आहे. इथे तुम्ही बघू शकता, या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये DBT अंतर्गत 28,800 रुपये पीक विमा रक्कम जमा झाली आहे. आणि मित्रांनो, ही अधिकृत माहिती विधानसभा सदस्य राणा पाटील यांनी दिली आहे. बघा, पीक विमा 2022 याआधी मिळालेल्या 232 कोटी पीक विमा रकमेपैकी शिल्लक राहिलेल्या अंदाजे 3,000 शेतकऱ्यांचा सुमारे 3 कोटी पीक विमा थेट खात्यात जमा करण्यात आला आहे. तसेच मित्रांनो, त्यांनी पुढे हे पण सांगितलं आहे, पहा, उर्वरित 6 मंडळांसाठी पीक विमा 2022 कंपनीकडे 50 कोटी रुपये जमा झाले असून शुक्रवारपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होण्यासाठी सुरुवात होईल. मित्रांनो, हा जो पीक विमा खात्यात जमा झाला आहे हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. तेव्हा जितकेही शेतकरी बांधव हे धाराशिव जिल्ह्यातील असतील त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, पुढे जसेही इतर जिल्ह्यांची या पीक विम्यासंदर्भात अपडेट येईल, तुम्हाला आपल्या चॅनेलवर त्यावेळी सविस्तर व्हिडिओ पाहायला मिळून जाईल. तेव्हा तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे पीक विम्यासंदर्भातील धाराशिव जिल्ह्याची ही अपडेट होती. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.